नमस्कार, मी आकाश जाधव. आज आपण फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची जी 89 असिस्टंट जनरल मॅनेजरची ॲड आलेली आहे त्या ॲडबद्दल माहिती घेणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं ॲडव्हर्टिजमेंट आल्या किंवा FCIची ॲड आली आहे म्हणून खूप लोकांच्या चेहऱ्यावर एकदम हसू जे आहेत ते आलं होतं. नंतर खूप जणांनी जागांची संख्या बघितली, जागांची संख्या बघितल्यानंतर त्यातले काही फेसेस दुःखी झाले आणि नंतर त्यांनी फॉर्म भरायचा का नाही भरायचा का, एकच सेंटर आहे, जागा कमी आहेत, या हिशेबानं विचार करायला सुरुवात केलेली आहे. तर ओव्हरऑल पहिल्यांदा त्याच्यावर निर्णय घेण्याच्या आधी माझं असं म्हणणं होतं की आपला हा साधारणतः 20-25 मिनटाचा व्हिडिओ बघून त्याच्यानंतर ठरवा की आपल्याला काय करायचं आहे किंवा कोणत्या पद्धतीनं ह्या एक्झामला टॅकल करायचं आहे. हे करत असताना ओव्हरऑल असलेल्या ज्या जागा आहेत त्या एनी पोस्ट ग्रॅज्युएटच्या जागा वेगळ्या आहेत, फक्त BSc अग्री असेल त्यांच्या जागा वेगळ्या आहेत, लॉच्या विद्यार्थ्यांसाठी वेगळ्या आहेत, CA CS साठी वेगळ्या आहेत. ह्या पद्धतीनं असिस्टंट जनरल मॅनेजरची ही पोस्ट आहे. सगळ्यात महत्त्वाचं, पोस्ट मोठी असल्यामुळे सुद्धा वेकन्सीची संख्या जी आहे कमी आहे, कारण की लिमिटेड नंबर ऑफ सीट आहेत. दुसरी गोष्ट, ह्याच्या आधीच्या बॅचमध्ये जे जे विद्यार्थी असिस्टंट ग्रेड 3 लागले त्यांचं साधारणतः 3-4 वर्षाचं एक प्रमोशन ग्रेड 3 ग्रेड 2, ग्रेड 2 ग्रेड 1, पुढे मॅनेजर आणि मॅनेजरच्या नंतर असिस्टंट जनरल मॅनेजर, तर तिथपर्यंत त्यांचा प्रवास हा जरी 4 वर्षाचा एक टप्पा पकडला तरी प्रॅक्टिकली त्यांचं असं म्हणणं आहे की या कम्प्लीट प्रोसेसला 15 वर्षापर्यंतचा वेळ हा प्रमोशन घेत घेत तिथंपर्यंत त्यांना जावं लागतं, मिनिमम 15 वर्षाचा वेळ. ॲक्च्युअलमध्ये जे मॅनेजरच्या पोस्टला आहेत हे मॅनेजरचे पोस्टचे लोक हे 8-10 वर्षाची सर्व्हिस झाल्यानंतर AGMला ड्यू आहेत. त्यांची इच्छा आहे की आपण AGM म्हणून गेलं पाहिजे, पण तसं न करता FCIनं फ्रेशर्सला एक मोठा चान्स त्या निमित्तानं दिलेला आहे. आता पहिल्यांदा आपण ह्या ॲडव्हर्टिजमेंटबद्दलचे जे डिटेल्स आहेत, कोण काय काय एलिजिबिलिटी आहे, कोणकोण अप्लाय करू शकतात, त्याच्यानंतर कोणी कोणी अप्लाय केलं पाहिजे, एक्झाम सेंटर काय काय आहेत आणि तयारी कशी करायची, हा सगळा पार्ट आपण 1 by 1 आजच्या व्हिडिओतून बघूया. तर चला आपण चालू करूयात आजच्या आपल्या नोटिफिकेशनला. पहिल्यांदा बघा, FCI संस्था माहिती सगळ्यांना, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, ऑनलाईन ॲप्लिकेशन त्यांचे असिस्टंट जनरल मॅनेजरच्या पोस्टसाठी आहेत. ह्या ज्या पोस्ट आहेत 89 ज्या वेकन्सीज आहेत त्या असिस्टंट जनरल मॅनेजर जनरल ॲडमिनिस्ट्रेशनसाठी 30, त्याच्यानंतर टेक्निकलसाठी 27, त्याच्यानंतर अकाउंटसाठी 22, त्याच्यानंतर लॉसाठी 8 आणि सगळ्यात शेवटी मेडिकल ऑफिसरसाठी 2. ह्या पद्धतीनं ह्या वेगवेगळ्या वेकन्सीज आहेत. मी पोस्टबद्दल तुम्हाला एक ओव्हरऑल आयडिया दिली की एखाद्या असिस्टंट ग्रेड 3 तिथंपर्यंत जायचं असेल तर तेवढा वेळ लागतो, त्या पोस्टपर्यंत तुम्हाला एकाच खेपेमध्ये तुम्हाला तिथपर्यंत पोहोचता येतं. तर ओव्हरऑल कॅटेगरी वाईज त्यांनी दिलेल्या आहेत की कोणकोणत्या याच्या किती जागा आहेत ह्या पद्धतीनं ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. पुढे महत्त्वाचा सगळा पार्ट मी बोल्ड केलेला आहे त्यामध्ये, तर जो महत्त्वाचा पार्ट ॲडव्हर्टिजमेंटच्या हिशेबानं आहे आपण त्या पार्टवर येऊया. सगळ्यात महत्त्वाचं आहे क्वालिफिकेशन अँड एक्सपिरियन्स. सगळ्या पोस्टला एक्सपिरियन्स नाही आहे, शेवटच्या ज्या 2 पोस्ट आहेत लॉ आणि मेडिकल ऑफिसर तिथंच एक्सपिरियन्स लागतो. ही पहिली पोस्ट आहे AGM जनरल ॲडमिनिस्ट्रेशनची. त्यांना काय काय लागतं बघा, की त्यांना काय काय चालतं. एक तर त्यांना PG पाहिजे 55%, PG कोणतीही असली तरी चालेल, BA, MA, MSc, MCOM, ME, MTech, बाकी कोणतंही असेल तर PG चालेल. ते नसेल तर मग ACA, ACIWA, त्यानंतर ACS या पद्धतीने चालेल, किंवा LLBसुद्धा चालेल, की डिग्री प्लस LLB 5 वर्षाचा जो इंटिग्रेटेड कोर्स आहे तोसुद्धा चालेल. या पद्धतीने 3 पैकी 1 कोणतंही चालेल. माझा अंदाज या पोस्टसाठी ॲप्लिकेशन करणारे हे सगळ्यात जास्त एनी पोस्ट ग्रॅज्युएट असतील, कारण की त्यांना तिथे एनी पोस्ट ग्रॅज्युएट आणि 55% या पद्धतीनं मिनिमम लिमिट दिलेली आहे. बाकी SC ST कॅन्डिडेटसाठी ही लिमिट 55 ऐवजी 50 आहे. बघा, ही पहिली पोस्ट आहे, याचा पोस्ट कोड त्यांनी A दिलेला आहे. यांना कसलंही टेक्निकल नॉलेज लागणार नाही, प्युअर ॲप्टिट्यूड आणि रिलेटेड सब्जेक्टची यांची एक्झाम होऊन जाईल. त्याच्याखाली जेवढ्या टेक्निकल पोस्ट दिलेल्या आहेत त्यापैकी दुसरी पोस्ट आहे B, AGM टेक्निकल. यांना एक तर BSc अग्रीमध्ये 55% चालतील, किंवा BE BTECमध्ये फूड सायन्समध्ये चालेल, फूड सायन्समध्ये चालेल त्याच्यामध्ये 55% लागतील, किंवा BE BTEC फूड सायन्स किंवा फूड टेक, त्याच्यानंतर फूड प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी, फूड प्रोसेस इंजिनिअरिंग, फूड प्रोसेसिंग, फूड प्रिझर्वेशन टेक्नॉलॉजी, ह्या कशापैकीही एकामध्ये 55% चालतील. त्यानंतर BE BTEC ॲग्री इंजिनिअरिंग असेल तेसुद्धा चालून जाईल.
त्यानंतर बी बीटेक जे आहेत बायोटेक्नॉलॉजीमध्ये जरी असेल ते सुद्धा चालून जाईल. ह्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये ॲग्री बायोटेक असते, तर ॲग्री बायोटेकचा सुद्धा उल्लेख त्यांनी केलेला आहे, तर ते सुद्धा चालून जाईल. अर्थात बी एस सी ॲग्री आणि तत्सम बाजूच्या सगळ्या ज्या फील्ड्स आहेत त्या सगळ्या चालतील, जसं की एखाद्या आय बी पी एसच्या एक्झामला चालतात. त्यानंतर इथंसुद्धा 55% लिमिट आहे आणि एस सी एस टीसाठी 50% आहे. पुढे असिस्टंट जनरल मॅनेजर अकाउंट्स, त्यासाठी सी ए सी एस किंवा कॉस्ट अकाउंटंट जे आहेत, ह्या तिघांपैकी कोणताही एक जो आहे तो चालेल. खाली दिलेल्या ह्या तीन शिवाय खाली दिलेल्या ज्या दोन पोस्ट आहेत त्यांना अनुभवाची आवश्यकता आहे. जसं की लॉवाल्यांना 5 वर्षे जे आहेत त्यांची प्रॅक्टिस पाहिजे सिव्हिल मॅटर्समध्ये, त्याच्याबद्दलचे डिटेल्स, लॉचे वेगळे डिटेल दिलेले आहेत. एखादा लॉ झालेला कॅन्डिडेट हा इथूनही अप्लाय करू शकतो आणि पहिल्या पोस्टला सुद्धा अप्लाय करू शकतो. ह्या 5 पैकी एकच पोस्टला तुम्हाला ॲट अ टाईम अप्लाय करता येणार आहे, मल्टिपल पोस्टला ॲप्लिकेशन लागू नाही. ठीक आहे, आता इथून पुढे त्याच्यानंतर मेडिकल ऑफिसरची एक पोस्ट आहे, त्यालासुद्धा एक्सपिरियन्स जो आहे तो एक्सपिरियन्स आवश्यक आहे. एम बी बी एससाठीची जी पोस्ट आहे 3 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे. पुढे एकच ठिकाणी तुम्हाला अप्लाय करता येईल, तोसुद्धा पॉईंट त्यामध्ये दिलेला आहे. आता महत्त्वाचे जे जे मुद्दे आहेत बघा, हे सगळे की तुमचं क्वालिफिकेशन, तुमचं एक्सपिरियन्स, तुमची एज लिमिट, ह्या सगळ्या गोष्टी 1 जानेवारी 2021 झालेल्या पाहिजेत. जर तुमचं एम एस सीचं किंवा एम कॉमचं किंवा एम एचं सेकंड इयर चालू आहे, अजून एक्झाम झालेल्या नाहीत, अर्थात 1 जानेवारी 2021 परीक्षा संपलेली नाही, तर तुम्हाला अप्लाय करता येणार नाही. 1 जानेवारी 2021 हे सगळं कंप्लीट झालेलं पाहिजे या पद्धतीनं त्यांनी दिलेलं आहे. बाकी ओ बी सीसाठी 3 वर्षाचं एक्सटेन्शन आणि एस सी एस टी कॅन्डिडेटसाठी 5 वर्षाचं एक्सटेन्शन जे आहे त्याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे. एफ सी आयचं एम्प्लॉय असेल तर 50 वर्षाचं एक्सटेन्शन, फिजिकली चॅलेंज असेल तर 10 वर्षाचं. या पद्धतीनं रेग्युलर जे जे आहेत ते बाकी एक्झामचं जसं लागू होतं बिलकुल त्याच पद्धतीने ह्यासुद्धा एक्झामला लागू आहे. ॲप्लिकेशनची लास्ट डेट 31 मार्च आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप जणं आता अप्लाय करताना ओ बी सीमधून, ई डब्ल्यू एसमधून, एस सी कॅटेगरीतून किंवा एस टीतून फॉर्म भरतात आणि नंतर ज्या वेळेला सिलेक्शन होईल तेव्हा ते सर्टिफिकेट काढायला सेतू सुविधा केंद्रात जातात. तर त्या सगळ्यांना विनंती आहे की ज्या दिवशी तुम्ही फॉर्म भरतायत त्या दिवशी तुम्हाला माहिती की तुम्ही ई डब्ल्यू एसमधून आहात, तुम्ही ओ बी सीमधून आहात, तुम्ही एस सीमधून आहात, तुम्ही एस टीमधून आहात, तर त्या दिवशी तुमच्या हातामध्ये काही प्रूफ आहे का? तर खूप जणं अशा वेळेला नंतर हे सर्टिफिकेट काढत असल्यामुळं, डेट त्यावर नंतरची आल्यामुळे बहुतेक लोकांची पोस्टिंग अशा वेळेला रोखली जाते, लेट करतात, इंटरनल प्रोसिजरला टाईम लागते, टाईम घेतात. त्यामुळं तुम्ही लोकांनी स्पेसिफिकली एस सी एस टी फिजिकली चॅलेंज्ड सगळ्यात जास्त म्हणजे ओ बी सी आणि ई डब्ल्यू एस त्यांनी आपापलं सर्टिफिकेट तयार ठेवायचं आहे. त्यातल्या त्यात ओ बी सी आणि ई डब्ल्यू एस कॅन्डिडेटला दरवर्षी सेंटरच्या फॉर्मॅटमधलं नवीन सर्टिफिकेट काढावं लागतं. तर जुन्या सर्टिफिकेटवरची डेट संपायच्या 15 दिवस आधीपासूनच नवीन सर्टिफिकेट काढायच्या प्रोसेसला ओ बी सी आणि ई डब्ल्यू एसच्या कॅन्डिडेटनं लागायचं आहे. तर त्यांचं म्हणणं तेच आहे की या डेटला तुमच्या हातामध्ये तुमचं सर्टिफिकेट पाहिजे, म्हणजे ॲप्लिकेशनच्या लास्ट डेटला सर्टिफिकेट तुमच्या हातामध्ये पाहिजे. हा एक महत्त्वाचा मुद्दा त्यामध्ये ॲड केलेला आहे. सिलेक्शन प्रोसेस काय आहे? प्री आणि मेन्स अशा दोन दोन परीक्षा नाही आहे, एकच परीक्षा आहे आणि इंटरव्ह्यू आहे. एक्झामचं वेटेज तब्बल 90% आणि इंटरव्ह्यूचं वेटेज फक्त 10% आहे. जेवढ्या चांगल्या पद्धतीनं तुम्ही एक्झामला अपियर झालात तेवढं तुम्ही सिलेक्शनच्या जास्त जवळ आहात. त्यामुळं 90% वेटेज एक्झामसाठी आणि फक्त 10% वेटेज इंटरव्ह्यूला आहे. एक्झामसाठी त्यांनी दिलेलं आहे की मिनिमम 50% मार्क पाहिजेत म्हणून, पण त्या गोष्टीला विशेष काही अर्थ नसतो. एक्झामसाठी 90% आणि इंटरव्ह्यूसाठी 10% हा वाला पाठ दिला आहे. आता एक एक पोस्ट बघा की प्रत्येक पोस्टसाठी सिलेबस काय काय आहे. पहिल्यांदा असिस्टंट जनरल मॅनेजर जनरल ॲडमिनिस्ट्रेशन हा 180 क्वेश्चनचा 2.5 तासाचा पेपर असेल, ज्याच्यामध्ये हे 4 सेगमेंट असतील, 45 मार्काचे 4. आता या 45 मार्काच्या 4 सेगमेंटमध्ये पहिला रिझनिंग, डेटा ॲनालिसिस, न्यूमरिकल एबिलिटी म्हणजे क्वांट आणि रिझनिंग म्हणून एक पेपर 45 क्वेश्चनचा, जनरल अवेअरनेस आणि करंट अफेअर्सचा एक सेक्शन 45 क्वेश्चनचा, मॅनेजमेंट आणि एथिक्सचा एक सेक्शन 45 क्वेश्चनचा, आणि जरी नाव जनरल ॲडमिनिस्ट्रेशन असेल तरी ॲग्रिकल्चर, ॲग्रिकल्चर इकॉनॉमी आणि कम्प्युटर अवेअरनेसचा 45 मार्काचा. असा 45 मार्काचे 4 सेगमेंट, 45×4 180 मार्काचा पेपर असेल. यामध्ये एनी
पोस्ट ग्रॅज्युएट असल्यामुळं यातले जे ॲग्रिकल्चरवाले क्वेश्चन्स आहेत ते टिपिकल तुमचं असं एकदम बी एस सी ॲग्री झालं पाहिजे किंवा त्या हिशेबानं क्वेश्चन असतील. वरवरचे तुमच्या गव्हर्नमेंट स्कीम्स ॲग्रिकल्चरबद्दलची वरवर इन्फॉर्मेशन तुम्हाला आवश्यक आहे, कारण की ही पोस्ट स्पेसिफिकली ॲग्रिकल्चरच्या मुलांसाठी नसून एनी पोस्ट ग्रॅज्युएटसाठी आहे. पण ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्या पोस्टला जातात, ही पोस्ट बीसाठी जात आहेत किंवा सीसाठी जात आहेत, डीसाठी जात आहेत, ईसाठी जात आहेत, यांना पण 180 प्रश्न आणि 2.5 तासाची एक्झाम आहे. ह्यांच्यासाठी हेच 45-45 चार सब्जेक्ट जे आहेत हे 30-30 विषयाचे चार सब्जेक्ट होतात. बघा, हे 45 30-30 हे 120 प्लस त्यांच्या डिसिप्लिनचे 60 मार्काचे प्रश्न. म्हणजे ॲग्रिकल्चरवाल्याला ॲग्रिकल्चरचे प्रश्न, अकाउंट्सवाल्याला अकाउंट्सचा 60 मार्काचा पेपर, त्यानंतर लॉवाल्यासाठी लॉचे 60 मार्काचा पेपर आणि मेडिकल ऑफिसरसाठी मेडिकलवाला 60 मार्काचा पेपर. तर त्यांच्यासाठी 120 मार्काचं ॲप्टिट्यूड आणि 60 मार्काचं त्यांचं प्रोफेशनल नॉलेज त्यांना असणार आहे. एक्झाममध्ये वेटेज 90% वेटेज ऑनलाईन टेस्टचा असल्यामुळं सगळ्यात मोठा डिसायडिंग फॅक्टर तोच असणार आहे. तर ह्या पद्धतीनं ह्या वेगवेगळ्या पोस्टसाठी चौघांसाठी सुद्धा एकच सिलेबस आहे, 120 मार्काचा ॲप्टिट्यूड आणि राहिलेल्या 60 मार्काचं टेक्निकल. एक्झामसाठी कसलीही निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. एक्झाम एका शिफ्टमध्ये जर झाली आणि एका शिफ्टमध्ये होईल असं वाटतं, कारण की एकच एक्झाम सेंटर दिलेलं आहे, तर तुम्ही पैकीच्या पैकी अटेम्प्ट करायला हरकत नाही, कारण की अशा केसमध्ये नॉर्मलायझेशनचा इम्पॅक्ट जो आहे तो तेवढा होत नाही. बहुतेक करून नो निगेटिव्ह मार्किंग, निगेटिव्ह मार्किंग नसेल तर मी हेच सजेस्ट करत असतो की पैकीच्या पैकी अटेम्प्ट करायला काही हरकत नाही. त्यातल्या त्यात ही एक्झाम एका शिफ्टमध्ये होणार आहे. त्यानंतर एका प्रश्नाला 1 मार्क असतील. या पद्धतीने जनरल ॲप्टिट्यूड आणि टेक्निकल 120 आणि 60 तोच पार्ट दिलेला आहे. बाकी त्याच्यामध्ये त्यांनी जास्त करून सेक्शनल कट ऑफबद्दल जास्त बोललेलं नाही आहे, तर शक्यतो तो नसावा. दिलेला नाही आहे, बोललेला नाही, तर नसावा ह्या पद्धतीनं. आता बघा पुढे सिलेबस जो आहे त्यांनी सगळ्यांचा दिलेला आहे व्यवस्थित, की AGM टेक्निकलचा जो टेक्निकल रिलेटेड पार्ट आहे त्या सगळ्यांचा सिलेबस दिला आहे. बघा, जो 60 मार्काचा पार्ट आहे तो ॲग्रीचा दिलेला आहे, तो अकाउंटचा दिलेला आहे, तो लॉचा सुद्धा दिला आहे, आणि लॉच्या पुढे आलं तर मेडिकल ऑफिसर. सगळ्यांचा टेक्निकलचा सिलेबस दिलेला आहे. ॲप्टिट्यूडचा त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्हाला माहितीच आहे, कारण की एनी हो एक्झाम जी आहे ती IBPSच घेणार आहे, तर IBPSच्या टिपिकल पॅटर्नवर ॲप्टिट्यूडची एक्झाम होईल. पुढे यामध्ये काही विद्यार्थ्यांचं म्हणणं असेल की ज्यांचं समजा MSc ॲग्री झालेलं आहे, तर त्यांचा म्हणणं असं असेल की मी अप्लाय करत असताना एनी पोस्ट ग्रॅज्युएटच्या पोस्टमधून जातो, तिकडून जातो का, तर तिकडे ॲग्रिकल्चरचा पण 45 मार्काचा पेपर आहे, बाकी विद्यार्थ्यांना तो वाला पार्ट अवघड जाईल, तर मी तिकडून जाऊ का, तर तिकडून कॉम्पिटिशन थोडे जास्त राहील. तर ज्या विद्यार्थ्यांचं BSc ॲग्री झालेलं असेल त्यांनीसुद्धा टेक्निकलवाल्या पार्टमधून, आणि ज्यांचं MSc ॲग्री झालं असेल त्यांनीसुद्धा टेक्निकलवाल्या पार्टमधून करायचं. जरी तुम्हाला वरच्या पोस्टसाठी पोस्ट कोड A जरी तुम्हाला त्या 45 मार्कांमध्ये अप्पर हँड असेल, तरी पण राहिलेल्या ॲप्टिट्यूडमध्ये जर तुमचा ॲप्टिट्यूड चांगला असेल तर MSc ॲग्री झालेले विद्यार्थीसुद्धा A पोस्ट कोडपासून चालू करू शकतात, फक्त प्रोव्हाइडेड की त्यांच्या ॲग्रीसोबत FTचासुद्धा पार्ट चांगला पाहिजे. कारण की बाकी एनी पोस्ट ग्रॅज्युएट जे आहेत, एनी पोस्ट ग्रॅज्युएट, कारण की पहिल्या पोस्टच्या ठिकाणी एक लक्षात घ्या, बहुतेक इंजिनियर्स कट होऊन जातात पहिल्या पोस्टला, कारण की बहुतेक इंजिनियर्स ज्या वेळेला कम्पिटेटिव्ह एक्झामकडे वळतात, मग ती बँकिंग असो, SSC असो, रेल्वे असो किंवा UPSC MPSC असो, इंजिनियर शक्यतो ग्रॅज्युएशन झाल्या झाल्या इकडे वळतात, मोस्ट ऑफ म्हणतोय मी, ज्याच्यामध्ये माझ्या पाण्यामध्ये तो आकडा 95-98% वर आहे. 100 एखादाच मला इंजिनियर MEMTECH करून अचानक ह्या एक्झाममध्ये होता असा दिसतो, एखाद दुसरा टक्का दिसतो, बाकी सगळे इंजिनियर असतात, ते कुणीही इथं इलिजिबल नाही आहेत. PG म्हणजे बहुतेक तुमची कॉम्पिटिशन ह्या ठिकाणी पहिल्या पोस्टमध्ये का आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स, MA, MSc, MCOM ह्या विद्यार्थ्यांमध्ये असणार आहे. MTECHवाले विद्यार्थी त्यातल्या त्यात MEMTECHवाले विद्यार्थी मला पहिल्या पोस्टसाठी कमी वाटत आहेत. तर ॲग्रिकल्चरचे असे विद्यार्थी ज्यांचा ॲप्टिट्यूडवरचा पण हँड चांगला आहे, असे विद्यार्थी A पोस्टसाठी जाऊ शकतात. जर ॲप्टिट्यूड वीक असेल तर तुम्हीसुद्धा MSc ॲग्री आणि BSc ॲग्री B पोस्टसाठी गेलं पाहिजे. चला पुढे, ज्यावेळेस ऑनलाईन टेस्टमधून एका जागेसाठी 3 जणं ह्या पद्धतीने इंटरव्ह्यूला ते बोलवणार आहेत आणि त्या पद्धतीनं फायनल इंटरव्ह्यू प्रोसेस कम्प्लीट होईल. एकाच पोस्टला अप्लाय करायचं त्याबद्दल मी तुम्हाला बोललो. अजून ॲप्लिकेशन टिपिकल IBPSच्या लिंकच्या हिशेबानं आहे. जर काही प्रॉब्लेम वाटला तर cgrs.ibps.in याच्यावर तुम्ही तुमचे ग्रिव्हन्सेस कळू शकतात. बाकी सिटिझन काय पाहिजे, एज लिमिट,
जर तुम्ही गव्हर्नमेंट एम्प्लॉय आहात किंवा पी एस सी एम्प्लॉय आहात तर तुम्हाला एन ओ सी जे आहे ते इंटरव्ह्यूच्या वेळेस लागेल, आत्ता इमिजिएट लागणार नाही. हा एक पार्ट त्यामध्ये महत्त्वाचा दिलेला आहे. त्याच्यानंतर एक्झामचे जे सेंटर्स आहेत महाराष्ट्रामध्ये एकच सेंटर आहे मुंबई. त्यावेळेला खूप लोक लगेचच्या लगेच आपला निर्णय बदलतात. नको, जसं तुम्ही निर्णय बदलतायत तसे निर्णय बदलणारे खूप लोक आहेत. पुन्हा थंड डोक्याने विचार करायचा. मी पाठीमागे तुम्हाला एक कॉटन कॉर्पोरेशनची ॲड आली होती ज्याची एक्झाम पुढे मार्च एंडला आहे जवळपास. त्या ॲडचं तुम्हाला ॲनालिसिस करताना सांगितलं होतं की एका जागेसाठी येणारे ॲप्लिकेशन जवळपास त्याच रेशोमध्ये पुढे मागवत असतात. जेवढे एक्झाम सेंटर कमी तेवढा चान्स जास्त असतो. बहुतेक महाराष्ट्रातले सगळे जे जिल्हे आहेत ते रेल्वेने जवळपास सगळे जिल्हे आहेत हे रेल्वेने मुंबईला कनेक्टेड आहेत. त्याच्यामुळं काही जरी झालं तर माझं असं म्हणतं की एकच सेंटर आहे, दूर जावं लागेल असं जे काही मनात असेल ते साईडला ठेवा. सध्या अर्ज करा आणि अर्ज अप्लाय करा आणि त्याच्यानंतर एक्झामच्या वेळेला त्या हिशोबानं पाहता येईल. पण फक्त मुंबई एकच सेंटर आहे म्हणून एक्झाम सोडू नका असं माझं तुम्हाला असं मला तुम्हाला सांगायचं होतं. तर महाराष्ट्रात एकच सेंटर आहे मुंबई. अजून बघा, बाकी दोघांचे मार्क सेम आले तर टाय केसेस कशा होतील त्याबद्दल सुद्धा माहिती दिलेली आहे. अजून यामध्ये एक्झामसाठी फीस ही थोडं हायर साईडला आहे. 1000 रुपये फीस जी आहे ती एक्झामसाठी फीस असणार आहे. बाकी यामध्ये ॲप्लिकेशन प्रोसेस, बायो फोटो कसा स्कॅन करायचा, सिग्नेचर कसं करायचं, ॲप्लिकेशनची लास्ट डेट ही 31 मार्चला संध्याकाळी 4 वाजेपर्यंत त्यांनी दिलेली. बरं का, खूप वेळेस आपल्याला शेवटच्या डेटला आपल्याला आय बी पी एसमुळे सवय पडलेली आहे की 12 वाजता रात्री 12 वाजेपर्यंत. पण ही 31 तारखेला संध्याकाळी 4 वाजेपर्यंत ॲप्लिकेशनची प्रोसेस जी ती ओपन राहणार आहे. त्यानंतर फीस ऑनलाईन मोडमध्ये 1000 आहे, त्याबद्दल आधीही आपण सांगितलं. फॉर्म फिलिंगबद्दल सिग्नेचर, लेफ्ट थम इम्प्रेशन, हँड रिटन डिक्लेरेशन जे आय बी पी एसचं आहे बिलकुल तेच पार्ट याच्यामध्ये सुद्धा त्यांनी कॉपी पेस्ट केलेलं आहे. ह्या पद्धतीनं टेंटेटिव्ह एक्झामचा शेड्यूल बघा. 1 मार्चपासून फॉर्म चालू होतील, 31 मार्चपर्यंत चालतील, एक्झामच्या 10 दिवस आधी कॉल लेटर येतील आणि ऑनलाईन टेस्ट जी असेल ती मे किंवा जून 2021ला ही टेस्ट होणार आहे. तर तेव्हापर्यंत अभ्यासासाठी वेळ पण खूप आहे. बघा सध्या फेब चालू आहे तर फेब संपत आलेला आहे. कम्प्लीट मार्च, कम्प्लीट एप्रिल हे 2 महिने तर आहेत, पण मे जून म्हणलं तर आपल्याकडे 3-3.5 महिनेसुद्धा असू शकतात. अभ्यासासाठी वेळसुद्धा आपल्याला तितका दिलेला आहे. तर ह्या पद्धतीनं एक्झामच्या ज्या डेट्स आहेत 22 डेट्स जसं माझ्यापर्यंत माहिती येईल मी तुमच्याकडे सगळ्यात आधी त्या घेऊन येईल. त्याच्याबद्दल डाऊट नसावा कोणताही. तर मे जूनमध्ये ह्या एक्झाम ज्या आहेत ह्याची एक जी सिंगल एक्झाम आहे ती सिंगल एक्झाम होणार आहे. अजून यामध्ये वेगवेगळे सर्टिफिकेट आणि सर्टिफिकेटचे फॉर्मॅट पुढे दिलेले आहेत. OBCचं कसं असावं, SC ST फॉर्मॅट कसा आहे, फिजिकली चॅलेंज कसा आहे, हा सगळा पार्ट ह्यामध्ये दिलेला आहे. हा झाला ह्याचा पहिला टप्पा. दुसरा टप्पा, सर पोस्टचं नाव तर खूप हेवी आहे, ह्या पोस्टचं काम काय, तर त्यांनी जॉब डिस्क्रिप्शनसुद्धा दिलेले आहेत की असिस्टंट जनरल मॅनेजरचं काम काय. इथं तुम्हाला हायरार्की बघूनच कळू देईल की असिस्टंट जनरल मॅनेजर कुठं येऊन जातो. बघा सगळ्यात पहिल्यांदा चेअरमन दिलेलं आहे, चेअरमनच्या नंतर MD मॅनेजिंग डायरेक्टर दिलेला आहे, तिथून पुढे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर दिलेले आहेत, सेक्रेटरी दिलेले आहेत, त्यानंतर वेगवेगळ्या झोनचे ED दिलेले आहेत, त्याच्यानंतर लगेचच्या लगेच जनरल असिस्टंट जनरल मॅनेजरचे हे वेगवेगळे जे आहेत हे रोल्स त्यांनी दिलेले आहेत. तर हा वाला पार्टसुद्धा मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो आहे, सगळा पार्ट टाकतो आहे. नोटिफिकेशन, ॲप्लिकेशनची लिंक, त्याच्यानंतर त्याचे एक्झॅक्ट रोल्स काय काय आहेत हा सगळा पार्ट टाकतो आहे, तुम्ही वाचून घेऊ शकता. पोस्ट मोठी असल्यामुळं तुम्हाला ते ॲप्लिकेशन्स जे आहेत त्या ठिकाणी तिथं तुम्हाला खालीवर वाटते की अप्लाय करावं का नाही. एक्झामचं सेंटर दूर असल्यामुळं पण एखाद्या वेळेस वाटत असावं. पण मला असं वाटतं सध्या काही नसताना किंवा कोणत्याही वेगळ्या ॲड नसताना अशा ॲडला आपल्याला पाठिंबा गेलं पाहिजे. सगळ्यात पहिल्यांदा का आणि कुणी अर्ज करावा, सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी या एनी पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांना या ठिकाणी इंजिनियरचं कॉम्पिटिशन नसल्यात जमा आहे. एनी पोस्ट ग्रॅज्युएट जे झालेले विद्यार्थी आहेत त्यांना इंजिनियरचं कॉम्पिटिशन नसल्यात जमा आहेत, कारण की स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे इंजिनियर्स हे मोस्टली ग्रॅज्युएट्स असतात, तर त्यांना त्याचा फायदा आहे. BSc ॲग्रिकल्चर विद्यार्थी जे आहेत त्यांच्यासाठी एक स्पेशल वेगळी पोस्ट आहे, तर निश्चित करायला हरकत नाही आहे. कारण की या पोस्टची किंमत काय हे मला विचारण्यापेक्षा किंवा माझ्यासोबत डिस्कस करण्यापेक्षा मागच्या बॅचेसमध्ये जे FCI मध्ये ॲग्रिकल्चरमध्ये जे विद्यार्थी AG3 म्हणून लागलेले आहेत, AG3 टेक्निकल किंवा AG3 जनरल, AG3 अकाउंट्स जिथं कुठं लागलेले असतील, तुमच्या ओळखीचे असतील,
त्यांना एकदा बोला, ते तुम्हाला जास्त डिटेलमध्ये सांगतील. यांचा पगार जो आहे तो सध्याला ह्या घडीला जॉईनिंगच्या वेळेस 1,05,000 प्रति महिना त्यापेक्षा जास्त आहे. आणि या रिव्हिजन्स 3-3 वर्षातून एकदा होत असतात. प्रमोशन स्लो आहेत, पण प्रमोशनचं जास्त घेणं देणं नाही आहे. कारण की एनी ग्रॅज्युएट विद्यार्थी किंवा AG3 टेक्निकलला जो BSc ऍग्रिकल्चरवाला विद्यार्थी AG3 टेक्निकलला लागलेला आहे, तो AG3 पासून AG2, AG2 पासून AG1, AG1 पासून मॅनेजर आणि मॅनेजर पासून AGM होईपर्यंत तिथंच जॉईनिंग आहे. त्यामुळं खूप मोठा फरक तुम्हाला त्या गोष्टीचा या ठिकाणी पडत नाही. त्यानंतर मॅनेजमेंट आणि इथिक्सची तयारी कशातून करावी, तर ह्याबद्दल मॅनेजमेंट आणि इथिक्सच्या पार्ट काय आहे, सिलेबस काय आहे, हा वाला पार्ट RBIनं सुद्धा ॲड केलेला आहे. मॅनेजमेंट अँड इथिक्सवाले 45 क्वेश्चन आहेत. याच्याबद्दल मी 1-2 फॅकल्टीशी बोलतो आणि समजा तो आपल्याला अवेलेबल करून देता येईल का, तर त्याबद्दल सुद्धा त्यांच्याशी चर्चा करतो. एवढा एकच पार्ट आहे जो थोडासा वेगळा आहे, पण हा वाला पार्ट सध्याला RBIच्या ग्रेड बीसाठी सुद्धा टाकलेला आहे. त्याच्यानंतर सर, जागा कमी, एकच परीक्षा केंद्र महाराष्ट्रात, अर्जाची अवाजवी किंमत, हे पाहता तुम्हाला काय वाटतं? माझं असं म्हणणं होतं की सध्याला एनी हो ह्या सगळ्या गोष्टी आहेत, पण तरी पण आपल्याकडे दुसरा ऑप्शन आहे काय? सध्याला दुसरा ऑप्शन आपल्याकडे काहीच नाही आहे. ह्याच ज्या निघत असलेल्या जागा आहेत ह्याच ऑप्शन्स आहेत. जागा कमी आहेत तर एनी हो कोणत्याही कमी येतात, पण कमीत कमी जागा येत आहेत, एक्झाम्स होत आहेत, निकाल लागत आहेत, एक्झामची प्रोसेस फास्ट होती आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर त्यातली निगेटिव्हिटी आहे, पण सोबतसोबत काही ना काही पॉझिटिव्ह गोष्टी पण आहेत, त्या हिशेबाने तुम्ही निर्णय घेतला पाहिजे. त्यानंतर FCI CWC अजून वेगळ्या पदासाठी ह्या जाहिराती येतील का? मला असं वाटतं ह्याच्यासाठी आपलं 1 तारखेचं लेक्चर आहे. ह्या 1 तारखेच्या लेक्चर्समध्ये दर महिन्याच्या 1 तारखेला 12 वाजताचं जे लेक्चर आहे त्यामध्ये मी वेळोवेळी अपडेट त्याबद्दल देत जाईल. ह्याच्याबद्दल आपण 1 मार्चचं जे लेक्चर आहे त्याच्यामध्ये आपण बोलूयात 1 मार्चला 12 वाजताच्या लेक्चरमध्ये. सर, काहींना असं म्हणणं की अशा काही जाहिराती पाहिल्या की माझी PG करण्याची इच्छा होते, मी काय करू असं काही लोकांना वाटतं. अचानक ही ॲड आली किंवा NYKS ॲडमध्ये एकाला PG पाहिजे होतं. पण माझं असं म्हणणं आहे की अशा ॲडव्हर्टिजमेंट आहेत, पण 100 पैकी अशा ॲडव्हर्टिजमेंट 2-5% पण नाही जिथं PG लागतं. राहिलेल्या 95-96-97-98% ॲडबद्दल काय ज्याच्यामध्ये फक्त ग्रॅज्युएट लागतं, मग तिथं का पास होत नाहीत? त्यामुळं जरी अशा ॲडव्हर्टिजमेंट आल्या ज्यांचं आत्ता फ्रेशर ग्रॅज्युएट झालेले आहेत, अशांना मी म्हणेल की जर तुम्ही स्पर्धा परीक्षेंचा मार्ग निवडलेला आहे तर ग्रॅज्युएशन या क्रायटेरियावर फिक्स राहा आणि त्या हिशोबाने तयारी तुमची चालू द्या. तर ओव्हरऑल ह्या पद्धतीनं होतं मॅनेजमेंट आणि इथिक्सच्या अभ्यासक्रमाबद्दल काय करायचं, कुठून करायचा, तो आपल्याला अवेलेबल करून देता येईल का, ह्याबद्दलसुद्धा मी थोडीशी चाचपणी करतो. सो दॅट जे विद्यार्थी RBIच्या ग्रेड बीच्या मेन्सला आहेत किंवा ह्याही एक्झामसाठी आहेत, त्यांच्यासाठी आपल्याला काही ना काही या माध्यमातून जे ते पाहता येणार आहे. तर मी जास्तीत जास्त मुलांना नाही म्हणणार, मी हे म्हणेल की सगळ्यात महत्त्वाचं ऑनलाईन टेस्ट, की ॲग्रिकल्चरच्या मुलांमध्ये यांचं ॲप्टी पण चांगला आहे, ॲग्री पण पार्ट चांगला आहे, कारण की लेखी परीक्षेवर 90% वेटेज असल्यामुळं या ठिकाणी अशा विद्यार्थ्यांना ॲप्टी ठीकठाक आणि ॲग्री चांगली असेल तर असे विद्यार्थी 120 आणि 60 याच्यामध्ये एक चांगला कॉम्बो जर त्यांचा बसला तर इंटरव्ह्यूवरचं त्यांचं डिपेंडन्स जे ते कमी होतं, आणि इंटरव्ह्यूवर तसंही 10%पेक्षा जास्त वेटेज इंटरव्ह्यूला नाही आहे. तर जे आपापली स्ट्रेंथ ओळखल्यानंतर फक्त अर्ज करण्यासाठी एकच एक्झाम सेंटर आहे, एक्झामच्या फॉर्मची फीज जास्त आहे, हे वाले मुद्दे अचानक मध्ये येऊ देऊ नका. कारण की तसंही सध्याला ह्या काळामध्ये किंवा ह्या उन्हाळ्याच्या काळामध्ये नंबर ऑफ एक्झाम जे आहेत त्या कमी राहणार आहेत. ज्या आहेत त्याच्यावर फोकस केला तर त्यानिमित्तानं आपल्या अभ्यासामध्ये सातत्य राहील. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी, जास्तीत जास्त इलिजिबल आणि कॉन्फिडंट विद्यार्थ्यांनी अर्ज करावा. खूप खूप धन्यवाद.